जय शिवरावांनो, परत एकदा आपल्या एस के ग्राफिक चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, नवीन जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर असे व्हिडिओ अपलोड करत असतो. भावांनो, तर भावांनो, आजचा आपलं बॅनर तुम्हाला माहिती आणि थंबनेल बघून पाहिलं जाणं तुम्ही, तर आजचा आपलं बॅनर किराणा ह्या टॉपिकवर बॅनर एडिटिंग झालेलं आहे. भावांनो, तर बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला जी फाईल लागणार आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तर जाऊन तुम्ही फाईल डाउनलोड करा, आणि व्हिडिओमधला जो पासवर्ड मिळणार तो टाकून तुमची जी फाईल राहते ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. तसेच तुम्हाला आता पिक्सलब असतं ते आपल्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीने इंटरफेस दिसून जाणार. तर आपल्याला हे डिलीट मारून टाकायचं. डिलीट मारल्यानंतर तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली, जे फोल्डर दिलेलं आहे तुम्हाला, जी फाईल दिलेली ती आपल्याला ॲड करण्यासाठी तीन डॉटला क्लिक करायचं. तीन डॉटला क्लिक केल्यानंतर खालून तीन नंबरचा ऑप्शन आहे ओपन डॉट पी एल पी फाईल. तर भावांनो, आपल्याला ओपन डॉट पी एल पी फाईललाच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला फोल्डर दिलेलं आहे गॅलरीमधलं ते तुम्ही शोधून काढायचं, तुमचं जे डाउनलोडमध्ये होईल असं. भावांनो, तसे तुम्हाला आपल्याला त्याला क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा निळ्या कलरची पी एल पी फाईल दिसून जाणार आहे, तर आपल्याला क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसून ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड. भावांनो, तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या, माझी ॲड त्याच्यामुळे मी ओपन ओनली करून घेतो. तर काय अशा पद्धतीने आपली पी एल पी फाईल ॲड होऊन जाणार आहे. तर बघू शकता फुल स्क्रीनवर तुम्हाला पी एल पी फाईल आपली ॲड झालेली. भावांनो, तर आता आपल्याला याच्यात नंबर आणि आपलं जे किराणा दुकानाचं जे नाव राहतं ते आणि मालकाचं जे नाव राहतं ते आपल्याला चेंज करायचं. तर भावांनो, कसं करायचं, काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघा. तर भावांनो, आपलं जे लेअर दिलेले तुम्हाला प्लस आयकनचे खेटून लेअर, याच्यावर क्लिक करून तुम्हाला जे टेक्स्ट आपल्याला एडिट करायचं ते आपल्या त्याच्यावरले लॉक खोलून घ्यायचे. तर भावांनो, आपण ज्याच्यावरले लॉक खोलून घेऊया जे आपल्याला एडिट करायचं. तर बघू शकता काय अशा पद्धतीनं आपण लेअरवर लॉक खोलल्यानंतर आपल्याला जे एडिट करत त्याच्यावर क्लिक करायचं. जे नाव आहे आपलं की अमित रहाणे, तर ते आपल्याला चेंज करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं. तर बघू शकता इथं तुम्ही नाव तुमचं काय अशा पद्धतीनं कट करून इथं तुम्ही टाकू शकता टाईप करून. तर आपण सॅम्पलसाठी तुम्हाला काही बी टाईप करून दाखवलेलं आहे. बघू शकता काय अशा पद्धतीने तुमचं इथं जे नाव राहील ते टाईप करून घ्यायचं. तर आपण पहिले ठेवून देऊ भावांनो. तसे तुम्हाला इथं नंबर चेंज करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे, तर तुम्ही याला क्लिक करून पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं. एवढं झाल्यानंतर तुमचा जो नंबर राहतो, तर भावांनो तुम्ही इथं नंबर चेंज करून घ्यायचा. तर आपण काही अशा पद्धतीने नंबर चेंज करून तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर भावांनो, काय अशा पद्धतीने तुम्ही इथं नंबर चेंज करू शकता. तर भावांनो, काय अशा पद्धतीने तुम्ही साईज तुमच्या पद्धतीनं ठेवू शकता. तर भावांनो, आपण पहिलंच ठेवून देऊ. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला जे श्री साई किराणा आहे तर ते आपल्याला जनरल स्टोअर नाव आहे तिथं तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं. तर बघू शकता काय अशा पद्धतीनं आपण या दोन्हीच्या गॅपमध्ये एवढा डिस्मेस ठेवलेला. भावांनो, कारण ते आपण बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर बघू शकता काय अशा पद्धतीने तुम्ही इथं नाव कट करून चेंज करू शकता भावांनो किराणाचं बी. तर काय अशा पद्धतीने तुम्ही असे इथं कट करून तुम्ही इथं काही बी टाईप करू शकता, कारण बॅनर एडिटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता भावांनो. तर आपण काही पहिलंच नाव जे ठेवू शकतो. तर भावांनो, एवढं झाल्यानंतर तुम्ही याच्यात काही बी चेंजिंग करू शकता. खाली कडधान्य, खाद्यतेल, काय अशा पद्धतीने तुम्ही मसाले काही याच्यात एडिट करायचे तर करू शकता. याच्यावर लेअर दिलेलं आहे तुम्हाला, याच्यावर जाऊन लॉक खोलून घ्यायचे. तशी तुम्हाला याच्यात काही फॉन्ट वापरायचे असले तर वापरू शकता भावांनो. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला बॅनर सेव्ह करण्यासाठी इकडे लेअर आहे तर याच्यावर लेअरवर क्लिक करायचं आणि सेव्ह इज गॅलरी दिसा याच्यावर क्लिक करून पी एन जी आणि अल्टर घेऊन टाकायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं. तर बघू शकता आपलं जे बॅनर आहे ते गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे भावांनो. तर भावांनो, तुम्हाला काही अशा पद्धतीने व्हिडिओ आवडतानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटू आपण पटकन पुढल्या व्हिडिओमध्ये.